पनवेलमध्ये स्किल व्हॅनला आग लागल्यावर यंत्रणेला जाग आली आहे. ही आग कशी लागली याची तपासणी केली जाणार आहे. यामध्ये त्रुटी आढळल्यास कडक कारवाई केली जाईल. आज पहाटे पनवेलमधल्या पळसपेमध्ये स्कूल व्हॅनला आग लागली. सुदैवाने यामध्ये जीवितहानी झाली नाही. चालकाच्या सावधानतेमुळे मोठा अनर्थ टळला, पण यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय. ते सगळ्यांनीच बघितलं पाहिजे, इव्हन पालकांनी सुद्धा बघितलं पाहिजे. आम्ही परवाच्या सभेमध्ये तर म्हणले की पालकांनी तुम्हाला त्यांना सुद्धा आवाहन केलेलं आहे की आपल्याकडे जे वाहन येतात ती मुलं किती बसतात, आपलं ते गाडीचे पेपर क्लिअर आहेत की नाही हे सुद्धा तुम्ही तपासायचं, असं सुद्धा आम्ही त्यांना स्टेटमेंट सांगितलेलं आहे. कारवाई आपल्याकडनं नियमितपणे कारवाई सुरू असते. ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारे वाहन आढळतात, आपल्याकडे दोन स्क्वॉड्स आहेत. ते स्क्वॉड नियमितपणे रिक्षा असतील, टॅक्सी असतील, बसेस असतील किंवा स्कूल व्हॅन्स असतील, अशा वाहनांवर नियमितपणे या कार्यालयाच्या मार्फत कारवाई ही नियमितपणे करण्यात येते.